हाय डियर स्टूडेंट्स, ऑसिलेशन चॅप्टर आपण थिअरॉटिकली कम्प्लीट केलेला, त्याचे आपण न्युमेरिकल्स बघितलेले. बट ॲज न्यू शेड्यूल इज अनाऊन्स्ड, आपण बघितलं आहे, नवीन शेड्यूल आपण अनाऊन्स केलं आहे आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपल्याला ऑसिलेशनची सी ई टीची टेस्ट घ्यायची आहे, म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चनची, जशी आपण रोटेशनल डायनॅमिक्सची बघितलेली. तर ती बघण्यापूर्वी आपल्याला ऑसिलेशनच्या टॉपिकवर डिपेंड असणारे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्समधले, म्हणजे सीईटी असेल, जेईई असेल, नीट असेल, या एक्झाम्समध्ये आत्तापर्यंत विचारले जाणारे किंवा विचारलेले काही एम सी क्यूज सोडवायचे आहेत. ओके, सो इथून पुढच्या दोन सेशनमध्ये ते एम सी क्यूज आपल्याला डिस्कस करायचे आहेत. बट बिफोर दॅट, चॅप्टरला एम सी क्यूला डिस्कस करण्यापूर्वी थोडंसं रिवाईज करूया चॅप्टर, वन बाय वन थोडंसं जाऊया. काही फॉर्म्युले असतील, फॉर्म्युल्याचं थोडंसं मी रिवाईज करतो. तुमच्याकडे ऑलरेडी फॉर्म्युल्याची लिस्ट तयार केली असेल, तयार केली नसेल तर व्हिडिओ बघण्यापूर्वी व्हिडिओ आत्ताच पॉज करा, व्हिडिओ बघायला सुरुवात करू नका. पहिलं काम तुम्ही असं करा की ऑसिलेशन चॅप्टरमधल्या सगळ्या फॉर्म्युल्यांची एक लिस्ट तयार करा. जर तुमच्याकडे फॉर्म्युल्यांची लिस्ट असेल तर तुम्हाला एम सी क्यू सोडवणं, पहिल्यांदा समजून घेणं, मी सोडवून दिलेले एम सी क्यू समजून घेणं आणि मग त्याच्यावर बेस्ड तुम्हाला प्रॅक्टिस करणं सोपं जाईल. त्यामुळे व्हिडिओला बघायला सुरुवात करण्यापूर्वी पेन घ्या, वही घ्या आणि सुरू करा. काय सुरू करणार? ऑसिलेशनच्या फॉर्म्युल्याला नोट डाऊन करायला सुरुवात करा. ओके, चला मग ऑसिलेशन चॅप्टरमध्ये आपण डेफिनेशन बघितलेली. द टू अँड फ्रो मोशन ऑफ बॉडी अबाउट मीन पोझिशन अँड एक्स्ट्रीम पोझिशन इज व्हॉट वी कॉल्ड ॲज ऑसिलेशन. मग मॅथमॅटिकली ऑसिलेशनमध्ये पहिला पॉईंट आपण बघितलेला, रिस्टोरिंग फोर्स एफ इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू मायनस ऑफ एक्स, देअरफोर एफ इज इक्वल टू मायनस के एक्स. आपण बघितलेलं केला काय म्हटलेलं बाळांनो, आपण केला म्हटलेलं रिस्टोरिंग कॉन्स्टंट, आठवते का सगळ्यांना? देअरफोर के इज इक्वल टू काय सांगा बरं, मॉड ऑफ एफ अपॉन एक्स. निगेटिव्ह साईन इंडिकेट्स दॅट एफ म्हणजे फोर्स आणि एक्स म्हणजे डिस्प्लेसमेंट, आर अपोजिटली डिरेक्टेड. याच्यानंतर आपण डिफरेन्शियल इक्वेशन बघितलेलं का, आठवते का डिफरेन्शियल इक्वेशन काय होतं बघा, डी टू एक्स अपॉन डी टी स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स इज इक्वल टू झिरो. याला काय म्हटलेलं आपण? येस, दिस वॉज डिफरेन्शियल इक्वेशन ऑफ एस एच एम, आठवते ना? हे दोन पहिले बेसिक पॉईंट आपण बघितलेले आणि मग हे पॉईंट बघितल्यानंतर आपण काय केलेलं, या डिफरेन्शियल इक्वेशनचा वापर करून पुढे काही डेरिवेशन्स केलेले, ॲक्सलरेशन ऑफ एस एच एम, व्हेलॉसिटी ऑफ एस एच एम, डिस्प्लेसमेंट ऑफ एस एच एम, फेज ऑफ एस एच एम, पिरियड ऑफ एस एच एम, सगळं इन डिटेलमध्ये बघितलेलं, ते आपण बघूया. पहिल्यांदा काय बघितलेलं मग बघा, असं आठवतं का तुम्हाला, ॲक्सलरेशन ऑफ एस एच एम, काय फॉर्म्युला काढलेला ॲक्सेलरेशनचा, ॲक्सेलरेशन इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स, आठवते का? ए म्हणजे ॲक्सेलरेशन, एक्स म्हणजे डिस्प्लेसमेंट. त्याच्यानंतर ॲक्सेलरेशनच्या दोन व्हॅल्यूज बघितलेल्या, मॅक्सिमम व्हॅल्यू आणि मिनिमम व्हॅल्यू. आपल्याला माहिती आहे मिनिमम व्हॅल्यू झिरो असते, पण मॅक्सिमम व्हॅल्यू ए मॅक्स मात्र किती होती बघा, मायनस ओमेगा स्क्वेअर ए, व्हेअर ए वॉज, ए म्हणजे काय होतं, ॲम्प्लिट्यूड. त्याच्यानंतर दुसरं काय बघितलेलं आपण, व्हेलॉसिटी ऑफ एस एच एम. दुसरा पॉईंट कुठला बघितलेला, व्हेलॉसिटी ऑफ एस एच एम. तर व्हेलॉसिटी ऑफ एस एच एमचा फॉर्म्युला आठवतं का काय होता, व्ही इज इक्वल टू प्लस ऑर मायनस ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, व्हेअर व्ही इज व्हॉट, लिनियर व्हेलॉसिटी, ओमेगा इज अँग्युलर व्हेलॉसिटी, ए म्हणजे काय, तर ए म्हणजे अँप्लिट्यूड, एक्स म्हणजे डिस्प्लेसमेंट. व्हेलॉसिटीची सुद्धा व्ही मॅक्स व्हॅल्यू काढलेली आपण. हे बघा, हे जे ए मॅक्स असतं ना, हे ए मॅक्स कुठल्या पोझिशनला असतं, एक्स्ट्रीम पोझिशनला. म्हणजे ॲक्सेलरेशनची मॅक्सिमम व्हॅल्यू कुठल्या पोझिशनला असते, एक्स्ट्रीम पोझिशनला. ॲक्सेलरेशन मिनिमम किती असतं, झिरो, ते कुठे असतं, मीन पोझिशनला. सिमिलरली व्ही मॅक्सची व्हॅल्यू असते ओमेगा ए, व्हॅल्यू काय असते, ओमेगा ए, आणि ही व्हॅल्यू मॅक्सिमम असते मीन पोझिशनला. ओके, सो दॅट्स ऑल अबाउट व्हेलॉसिटी ऑफ एस एच एम. तिसरा फॉर्म्युला बघितलेला आपण, एक्स इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट ऑफ एस एच एमचा फॉर्म्युला बघितलेला, आठवते का, डिस्प्लेसमेंट ऑफ एस एच एम, त्याचा फॉर्म्युला काय बघितलेला, एक्स इज इक्वल टू ए साईन ओमेगा टी प्लस फाय, आठवते का, एक्स इज इक्वल टू ए साईन ओमेगा टी प्लस फाय, वेअर फाय इज व्हॉट वी कॉल्ड ॲज फेज डिफरन्स किंवा इनिशियल फेज, इपोक त्याला म्हटलेलं. ओके, त्याच्यानंतर या ओमेगाचा एक फॉर्म्युला बघितलेला आपण, ओमेगा 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 इज इक्वल टू व्हॉट, अंडर रूट के बाय एम,
ओमेगाचा फॉर्म्युला काय बघितलेला, अंगुलर वेलोसिटीचा अंडर रूट के बाय एम. देअरफोर बघा आपल्याकडे पीरियडचा फॉर्म्युला असतो, पीरियड इज इक्वल टू 2 पाय बाय ओमेगा. देअरफोर कॅपिटल टी इज इक्वल टू काय येणार, 2 पाय अंडर रूट एम बाय के. के बाय एम अंडर रूट ओवर केल्यावर एम वर जाईल का. ओके, दिस इज व्हॉट इक्वेशन फॉर पीरियड ऑफ एसएचएम. हे बघितलेलं आपण. फ्रिक्वेन्सी ऑफ एस एच एम याच्या ऑपोजिट येणार बघा, फ्रिक्वेन्सी बघा काय येणार, एन इज इक्वल टू 1 बाय टी, दॅट इज 1 अपॉन 2 पाय अंडर रूट के बाय एम. ह्याला म्हणायचं काय, फ्रिक्वेन्सी ऑफ एस एच एम, बरोबर. ओके, सो हे कशाचं इक्वेशन बघितलं आपण, फ्रिक्वेन्सी ऑफ एस एच एमचं, ही डिस्प्लेसमेंट, ही व्हेलॉसिटी, ही ॲक्सेलरेशन, हा पिरियड आणि ही फ्रिक्वेन्सी. ओके, त्याच्यानंतर आपण फेज ऑफ एस एच एम कशाला म्हटलेलं बघा, हे जे ओमेगा टी प्लस फाय आहे याला काय म्हटलेलं आपण, ओमेगा टी प्लस फायला फेज ऑफ एस एच एम, आणि नुसत्या फायला काय म्हटलेलं आपण, इनिशियल फेज किंवा इपोक. ओके, त्याच्यानंतर एनर्जीज ऑफ एस एच एम, दोन प्रकारच्या एनर्जीज बघितलेल्या, कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी, बरोबर का. मग एनर्जीज ऑफ एस एच एम मध्ये काय बघितलेलं आपण, कायनेटिक एनर्जी ऑफ एस एच एम फॉर्म्युला काय असतो, मी फास्टमध्ये रिवाईज करतोय फक्त फॉर्म्युले, तुमच्याकडे लिस्ट ऑलरेडी केलेली असेलच, नसेल केली तर माझ्याबरोबर करून घ्या. कायनेटिक एनर्जी ऑफ एस एच एमचा फॉर्म्युला असतो प्लस के इज इक्वल टू 1/2 एम ओमेगा स्क्वेअर अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. त्याच्यानंतर पीई ऑफ एस एच एम, पोटेन्शियल एनर्जी ऑफ एस एच एमचा फॉर्म्युला असतो पीई इज इक्वल टू 1/2 एम ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर. आणि याच्यावरून आपण टी ऑफ म्हणजे टोटल एनर्जी ऑफ एस एच एम काढलेली, टोटल एनर्जी ऑफ एस एच एम टीई इज इक्वल टू काय असतं बघा फॉर्म्युला, टीई इज इक्वल टू 1/2 एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. सो हे तीन फॉर्म्युले कोणाचे बघितले आपण, येस कुणाचे फॉर्म्युले बघितले, दिस इज कायनेटिक एनर्जी ऑफ एस एच एम, दिस इज पोटेन्शियल एनर्जी ऑफ एस एच एम, अँड दिस इज टोटल एनर्जी ऑफ एस एच एम. याच्यानंतर आपण कंपोजिशन ऑफ एस एच एम नावाचा पॉईंट बघितलेला, म्हणजे आपण दोन वेगवेगळे एस एच एम घेतलेले आणि त्या दोन वेगवेगळ्या एस एच एमचं सुपरपोजिशन केलेलं, दोघांना कंबाईन केलेलं, आणि जेव्हा आपण दोन एस एच एमला कंबाईन केलेलं तेव्हा त्या दोन एस एच एमपासून आपल्याला तिसरा नवीन एस एच एम मिळालेला. आठवतंय का, तिसरा नवीन एस एच एम, एक्स वन इज इक्वल टू ए वन साईन ओमेगा टी प्लस फाय वन, एक्स टू इज इक्वल टू ए टू साईन ओमेगा टी प्लस फाय टू, बरोबर का. हे कुणाला समजणार आहे, ज्यांनी लेक्चर्स केअरफुली बघितलेले आहेत. मग रिझल्टंट एस एच एम, एक्स इज इक्वल टू काय केलेलं आपण, एक्स वन प्लस एक्स टू, आणि त्या रिझल्टंट एस एच एम एक्सचा फॉर्म्युला आलेला, एक्स इज इक्वल टू आर साईन ओमेगा टी प्लस डेल्टा. याच्यामध्ये आरला मी काय म्हटलेलं आठवते का तुम्हाला, आर वॉज रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड, आणि डेल्टाला काय म्हटलेलं मी, रिझल्टंट फेज. ओके, आणि मग आपण रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड आणि रिझल्टंट फेजचे फॉर्म्युले सुद्धा काढलेले. रिझल्टंट ॲम्प्लिट्यूडचा फॉर्म्युला काय होता, ए इज इक्वल टू आर इज इक्वल टू अंडर रूट ए वन स्क्वेअर प्लस ए टू स्क्वेअर प्लस 2A1A2 कॉस ऑफ फाय वन मायनस फाय टू. हा फॉर्म्युला कोणाचा होता, येस रिझल्टंट ॲम्प्लिट्यूडचा. आणि अजून एक फॉर्म्युला बघितलेला आपण, डेल्टा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ ए वन साईन फाय वन प्लस ए टू साईन फाय टू अपॉन ए वन कॉस फाय वन प्लस ए टू कॉस फाय टू ब्रॅकेट क्लोज. दिस वॉज द इक्वेशन फॉर रिझल्टंट फेज. ओके, सो ही लिस्ट करून घ्या. ठीक आहे, रिझल्टंट फेजचं इक्वेशन बघितलं, रिझल्टंट ॲम्प्लिट्यूडचं इक्वेशन बघितलं. याच्यानंतर आपण पुढचा पॉईंट, सिम्पल पेंडुलम नावाचा पॉईंट बघितलेला आठवते का तुम्हाला, सिम्पल पेंडुलम परफॉर्म्स एस एच एम अंडर सर्टन कंडिशन, आणि ती कंडिशन काय होती, थीटा मस्ट बी व्हेरी स्मॉल. कुछ याद आहे क्या, भूल गए सब कुछ, लक्षात ठेवा रिवाइज करा. पीरियड ऑफ सिम्पल पेंडुलमचा फॉर्म्युला आपण काढलेला, पीरियड ऑफ सिम्पल पेंडुलम आठवा, पीरियड ऑफ सिम्पल पेंड्युलम
काय फॉर्म्युला होता पीरियड ऑफ सिंपल पेंडुलमचा, पीरियड ऑफ सिंपल पेंडुलमचा फॉर्म्युला होता टी इज इक्वल टू 2π अंडर रूट एल बाय जी, बरोबर का? तर एल इज व्हॉट? लेंथ ऑफ पेंडुलम, जी म्हणजे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. याच्यावरून आपण असं लिहिलेलं बघा, लॉ ऑफ लेंथ काढलेला आपण, फर्स्ट लॉ ऑफ लेंथ काय होता, लॉ ऑफ लेंथ, पीरियड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रूट एल, लॉ ऑफ एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय होता, पीरियड इज इन्वर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, बरोबर. लॉ ऑफ मास बघितलेला आपण, पीरियड ऑफ सिंपल पेंडुलम इज इंडिपेंडंट ऑफ मास. लॉ ऑफ आयसोक्रोनस बघितलेला आपण, तो काय होता, येस आठवते का कुणाला, तो फॉर्म्युला असा होता, पीरियड ऑफ सिंपल पेंडुलम इज इंडिपेंडंट ऑफ एम्प्लिट्यूड ऑफ SHM. हे दो ती चार लॉ बघितलेले आपण. त्याचबरोबर याच्या पुढे एक पॉइंट बघितलेला आपण, ज्याचं नाव आहे काय बघितलेला, सेकंड पेंडुलम. तर सेकंड पेंडुलमच्या लेंथचा फॉर्म्युला काय होता आठवते का, सेकंड पेंडुलमची लेंथ एल इज इक्वल टू पाय स्क्वेअर अपॉन जी, बरोबर का, पाय स्क्वेअर अपॉन जी फॉर्म्युला फॉर लेंथ ऑफ सेकंड पेंडुलम, बरोबर. ओके, सो हे काही इम्पॉर्टंट फॉर्म्युले होते ज्याच्यावर CET मध्ये मल्टिपल चॉईस क्वेश्चन विचारले जातात, ओके, किंवा आतापर्यंत ज्याच्यावर क्वेश्चन विचारले गेलेले आहेत, ओके. बाकी मग बघा, डॅम्प्ड ऑसिलेशन असेल किंवा तुमचं मॅग्नेटचं ऑसिलेशन असेल, याच्यावर आत्तापर्यंतच्या परीक्षेमध्ये एक्झाममध्ये प्रश्न विचारलेले नाहीत, MCQ विचारलेले नाहीत, ओके. मग आपण काय करूया, आपण त्याच्यावर क्वेश्चन्स काही दुसऱ्या बुक्समध्ये काही तयार मिळतात का बघूया, कारण तो पार्ट आपल्या सिलेबसमध्ये न्यूली ॲड केलेला आहे CET च्या सिलेबसमध्ये. मग ते क्वेश्चन्स किंवा ते त्याच्यावरचे क्वेश्चन्स आपण सर्च करून सोडवूया, पण त्याच्या अगोदर आत्तापर्यंतच्या एक्झाममध्ये विचारलेले जे काही CET चे क्वेश्चन्स आहेत ते आपण सॉल्व करूया. सो हे काही महत्त्वाचे फॉर्म्युले होते रिलेटेड टू ऑसिलेशन, ओके, बोर्डाच्या सिलेबसमधले महत्त्वाचे काही फॉर्म्युले होते ज्याच्यावर मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. आता आपण काय करूया, त्या फॉर्म्युल्यावर बेस्ड काही प्रश्न सोडवूया. लेट अस सी वन बाय वन. बघा, क्वेश्चन नंबर सम XYZ ना, एक्स तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला क्वेश्चन दिसतोय, बघा आता क्वेश्चन मी इथं वाचतोय, सायमल्टेनियसली तो क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवर काय केलेला असेल, डिस्प्ले केलेला असेल. ऍक्च्युली क्वेश्चन नंबर 19 त्याला नाव दिलंय, बघा अर्ध्या पार्टमध्ये इकडच्या पार्टमध्ये तुम्हाला क्वेश्चन दिसेल, मी इकडच्या पार्टमध्ये त्याचं सोल्युशन तुम्हाला देतो, ओके. काय क्वेश्चन आहे बघा, द मॅक्सिमम व्हेलॉसिटी अँड मॅक्सिमम ऍक्सेलरेशन ऑफ द बॉडी इन अ सिम्पल हार्मोनिक ऑसिलेटर आर 2 m/s अँड 4 m/s². द अँग्युलर व्हेलॉसिटी इज, काय दिलं आहे तुम्हाला, एक बॉडी दिली आहे, ओके, त्या बॉडीचं काय काय दिलंय तुम्हाला, मॅक्सिमम व्हेलॉसिटी दिली आहे, बघा VMAX दिलेली आहे, किती दिलंय VMAX, येस VMAX इज गिवन टू यू, हाऊ मच VMAX इज गिवन टू यू, 2 m/s. आणि AMAX दिलेलं आहे, AMAX ते किती दिलंय, 4 m/s². ह्या दोन व्हॅल्यूज तुम्हाला दिलेले आहेत, ओके. पुढे काय विचारलंय बघा, द मॅक्सिमम व्हेलॉसिटी अँड मॅक्सिमम ऍक्सेलरेशन ऑफ बॉडी मुव्हिंग इन अ सिम्पल हार्मोनिक ऑसिलेटर आर 2 m/s अँड 4 m/s. द अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा इज, अँग्युलर व्हेलॉसिटी किती असं विचारलेलं आहे. मग तुम्हाला ऑप्शन काय काय दिलेत बघा, ऑप्शन नंबर ए दिलाय 1 rad/s, ऑप्शन नंबर बी दिलाय 2 rad/s, ऑप्शन नंबर सी आहे 4 rad/s, आणि ऑप्शन नंबर डी आहे 5 rad/s, ओके. मग आपल्याला ओमेगाची व्हॅल्यू काढायची, एकदम सोपं गणित आहे. CET MHT CET 1999 मध्ये विचारलेला प्रश्न आहे हा, ओके. तर त्या प्रश्नाचं उत्तर काय बघा, कसं सोडवायचं सांगतो मी तुम्हाला. काय काय दिलंय, मी सुरुवातीला बेसिक घेतो, एकदम बेसिक म्हणजे सोपे सोपे MCQ सुरुवातीला घेतो, मग आपण हायर जाऊया, नाही तर पहिल्यांदाच मी हायर MCQ घेतले तर मग तुम्ही क्लीन बोल्ड व्हाल, तसं नको व्हायला. आपल्याला ओमेगा काढायचंय, मग आपल्याला काय काय दिलंय, AMAX दिलेलं आहे आणि VMAX दिलेलं आहे. आता मी काय करतो बघा, माझ्याकडे AMAX चा फॉर्म्युला असतो, AMAX इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर ए, बघा आता फॉर्म्युलाच्या लिस्ट मध्ये होत, आणि VMAX इज इक्वल टू काय, ओमेगा ए.
आता मी काय करतो, मला व्हॅल्यू ओमेगाची काढायची आहे, मी काय करतो ह्या दोघांचा रेशो घेतो, म्हणजे ए मॅक्स अपॉन व्ही मॅक्स इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर ए अपॉन ओमेगा ए. एला ए काय झालं, कॅन्सल, एक ओमेगा कॅन्सल, देअर फॉर ए मॅक्स अपॉन व्ही मॅक्स इज इक्वल टू ओमेगा इज इक्वल टू ए मॅक्सची व्हॅल्यू किती आहे 4, व्ही मॅक्सची व्हॅल्यू किती आहे 2, बरोबर 2 2 4, सो युअर आन्सर मस्ट बी 2 रॅडियन पर सेकंड. बघा हा एक ऑप्शन मध्ये ऑप्शन नंबर बी, सो बी इज करेक्ट ऑप्शन. क्लिअर सगळ्यांना, समजलं सगळ्यांना, लिहून घ्या. ओके, आता क्वेश्चन नंबर सेकंड बघा. क्वेश्चन दिसेल तुम्हाला इथं बघा, द डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग एस एच एम इज 0.001 meter अँड मॅग्निट्यूड ऑफ इट्स ॲक्सलरेशन इज 1 meter per second square. द फ्रिक्वेन्सी ऑफ पार्टिकल इज अप्रॉक्सिमेटली. एक पार्टिकल दिला आहे जो एस एच एम परफॉर्म करतो आहे आणि त्या पार्टिकलची तुम्हाला डिस्प्लेसमेंट दिली आहे एक्स इज इक्वल टू किती 0.001 meter. ओके, 0.001. ऍक्च्युली मग ह्याला मी सिम्प्लिफाय करतो, 10⁻³ meter. 3 डिजिट्स इकडे सरकवल्यामुळे किती आलं हे 10⁻³ meter. आणि तुम्हाला मॅग्निट्यूड ऑफ ॲक्सलरेशन दिलंय, म्हणजे ए दिलंय. बघा तुम्हाला किती दिलंय ए, मॅग्निट्यूड ऑफ ॲक्सलरेशन इज गिव्हन टू यू हाऊ मच 1 meter per second square. आणि तुम्हाला फाईंड आउट करायचे फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू किती. मग ऑप्शन तुम्हाला काय काय दिलेत बघा, √250 hertz, 25 hertz, 5 hertz आणि 10⁶ hertz. आता ह्या 4 पर्यायापैकी आपल्याला उत्तर शोधून काढायचं आहे. ओके, काढायची आपल्याला फ्रिक्वेन्सी, दिलंय आपल्याला ॲक्सलरेशन आणि डिस्प्लेसमेंट. मग एक काम करूया का, ॲक्सलरेशन आणि डिस्प्लेसमेंटच्या व्हॅल्यूवरनं अँग्युलर व्हेलॉसिटी काढूया, आणि अँग्युलर व्हेलॉसिटी काढली की आपल्याला इझिली काय काढता येईल, फ्रिक्वेन्सी काढता येईल. ओके, कशी काढायची बघा, लक्ष द्या इकडे. आपल्याकडे ॲक्सलरेशनचा फॉर्म्युला काय असतो, मॅग्निट्यूड घ्यायचे, साईन घ्यायची गरज नाही, त्यामुळे मायनस घ्यायची गरज नाही. ॲक्सलरेशन ए इज इक्वल टू काय घेतलं मी, ओमेगा स्क्वेअर एक्स. ॲक्सलरेशन ए इज इक्वल टू किती घेतलं मी, ओमेगा स्क्वेअर एक्स. आता इकडे लक्ष द्या, ॲक्सलरेशनची किंमत किती आहे 1, ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू किती आहे बघा हे 10⁻³. ओके, क्लिअर सगळ्यांना. मग आता एक काम करूया, हे जे 10⁻³ आहे ते इकडे आणूया, म्हणजे असं येईल का ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू 1/10⁻³, जे वर येणार किती येणार बघा, 10⁻³. ओके, हे ओमेगा स्क्वेअर आलं, सो ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू किती, देअर फोर 10⁻³. ओके, चला मग आता इथं ओमेगा स्क्वेअर काढलंय, पण आपल्याला ॲक्च्युली काढायची काय फ्रिक्वेन्सी. बट ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू 4π² n² ॲक्च्युली ओमेगा इज इक्वल टू किती असतं 2π n. मग ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू किती येईल बरं, सांगा बरं मला किती येईल, 4π² n² येईल. देअर फोर बघा, ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू किती 10⁻³ आणि ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू किती आलंय 4π² n², दोघांना इक्वेट करूया का, काय येईल बघा 4π² × n² इज इक्वल टू 10⁻³. ओके, आता ह्याला कसं सोडवायचं बघा, इकडे बघा, आता इकडे असं करूया, हे 4π² ॲज इट इज इंटू एन स्क्वेअर ॲज इट इज, याला मी 10⁻² लिहू शकतो का, ऑब्व्हियसली लिहू शकतो, कोण म्हणलं लिहू शकत नाही, 100% लिहू शकतो. सो काय लिहिलं बघा मी, काय केलं, 4π² × n² इज इक्वल टू 10⁻². आता इकडे लक्ष द्या, प्रश्नामध्ये काय विचारलंय तुम्हाला, फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू काढा अप्रॉक्सिमेटली. ओके, मग अप्रॉक्सिमेटली काढायची असेल, म्हणजे अप्रॉक्सिमेशन करायचं असेल, तर मी काय करतो, टेक पाय स्क्वेअर इज इक्वल टू 10. अप्रॉक्सिमेटली मी पाय स्क्वेअर इज इक्वल टू किती घेणार 10. मग पाय स्क्वेअर इज इक्वल टू 10 घेतल्यावर हे पाय स्क्वेअर आणि हे 10 काय झालं, कॅन्सल, हे 4 इकडे आणा, एन स्क्वेअर इज इक्वल टू 10⁻², म्हणजे 100 / 4, एन स्क्वेअर इज इक्वल टू 25, देअर फोर एन इज इक्वल टू 5 hertz. अँड दॅट्स इट, द फ्रिक्वेन्सी ऑफ
SHM. कळलं सगळ्यांना? सो प्रश्नाचं उत्तर काय? 5 हर्ट्ज ऑप्शन मध्ये आहे का? तर आहे. ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट ऑप्शन. ओके, थोडं से बेसिकली आपण सुरुवातीला सिंपल सिंपल पद्धतीने जातोय, सोपे सोपे एमसीक्यू घेतोय आणि मग देन वन बाय वन आपण थोडंस हायर लेव्हलला पण जाणार आहोत. समजलं का हे न्यूमेरिकल सगळ्यांना? लिहून घ्या. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा काय आहे. द ऍक्सलरेशन ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग SHM ऑफ पाथ लेंथ 4 सेंटीमीटर इज 2 पाय स्क्वेअर अँड इज 2 बघा द ऍक्सलरेशन ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग SHM ऑफ पाथ लेंथ 4 सेंटीमीटर इज 2 पाय स्क्वेअर सेंटीमीटर स्क्वेअर ॲट एक्स्ट्रीम पोझिशन, वॉट इज इट्स टाईम पिरियड? ऑप्शन्स काय काय दिलेत बघा. 1 सेकंड, बी 2 सेकंड, सी 1.52 सेकंड आणि डी 3.14 सेकंड. एक पार्टिकल आहे SHM परफॉर्म करतोय आणि त्या पार्टिकलच्या SHM ची पाथ लेंथ दिली आहे तुम्हाला. काय दिली बघा? पाथ लेंथ किती दिली आहे? पाथ लेंथ इज इक्वल टू 4 सेंटीमीटर. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला ॲक्सलरेशन दिलंय बघा. ॲक्सलरेशन किती सांगितलंय? ॲक्सलरेशन 2 पाय स्क्वेअर सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर ॲट एक्स्ट्रीम पोझिशन, म्हणजे ॲक्सलरेशन ॲट एक्स्ट्रीम पोझिशन दिलंय तुम्हाला बघा. ॲक्सलरेशन ॲट एक्स्ट्रीम पोझिशन किती दिलंय? ॲक्सलरेशन ॲट एक्स्ट्रीम पोझिशन 2 पाय स्क्वेअर सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. हा गिवन डेटा आहे आणि फाइंड आउट काय करायचं आहे तुम्हाला? येस, पिरियड काढायचं आहे. पिरियड ऑफ SHM टी इज इक्वल टू किती? आता एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला पाथ लेंथ दिलेली आहे, आपल्याला माहिती आहे, वी नो दॅट. आता सोल्युशन बघा ह्याचं, वी नो दॅट. बघा सोल्युशन, आपल्याला माहिती आहे पाथ लेंथ इज इक्वल टू ट्वाईस ऑफ ॲम्प्लिट्यूड. बघितलंय आपण पाथ लेंथ किती असते बघा. ही मीन पोझिशन असेल, ही एक्स्ट्रीम पोझिशन असेल, ही एक्स्ट्रीम पोझिशन असेल, तर हे डिस्टन्स ॲम्प्लिट्यूड हे टोटल डिस्टन्स किती? ए प्लस ए 2a. आणि ह्या दोन पोझिशनमधल्या डिस्टन्सलाच काय म्हणतो आपण? येस, पाथ लेंथ. सो क्लिअरली पाथ लेंथ इज इक्वल टू किती? 2a. ओके, आणि 2a ची व्हॅल्यू किती दिली आपल्याला? 4 सेंटीमीटर. बघा, देअरफोर 2a इज इक्वल टू किती? 4 सेंटीमीटर. देअरफोर a इज इक्वल टू 2 सेंटीमीटर. बरोबर की नाही? ओके, परत काय सांगितलंय? ॲक्सेलरेशन ॲट एक्स्ट्रीम पोझिशन. आता मी तुम्हाला ॲक्सेलरेशनच्या दोन व्हॅल्यू सांगितलेल्या, ॲट मीन पोझिशन आणि ॲट एक्स्ट्रीम पोझिशन. मीन पोझिशनला ॲक्सेलरेशन मिनिमम असतं, एक्स्ट्रीम पोझिशनला ॲक्सेलरेशन मॅक्सिमम असतं. आत्ता थोड्या वेळापूर्वी फॉर्म्युला लिहिलेला मी, Amax इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर ए. बरोबर का? कुठं? एक्स्ट्रीम पोझिशनला. आणि हे तुम्हाला ॲक्सेलरेशन ॲट एक्स्ट्रीम पोझिशन दिलंय, ॲक्सेलरेशन ॲट एक्स्ट्रीम पोझिशन दिलंय, म्हणजेच तुम्हाला काय दिलेलं आहे? Amax दिलेलं आहे. म्हणजेच काय दिलेलं आहे? Amax. सो देअरफोर बघा, Amax इज इक्वल टू किती दिलंय तुम्हाला? Amax 2 पाय स्क्वेअर सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, आता काढायचंय काय तुम्हाला? पिरियड. सो वी हॅव काय फॉर्म्युला आपल्याकडे Amax-चा बघा. Amax इज इक्वल टू काय फॉर्म्युला असतो? इकडे लिहितो, जरा जागा आपल्याला सेव वापरता येईल, इथं लिहितो बघा. Amax इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर ए. ओके, देअरफोर ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू Amax अपॉन ए. येईल असं, ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू किती? Amax अपॉन ए इक्वल टू Amax किती दिलंय तुम्हाला? 2 पाय स्क्वेअर अपॉन ए किती आहे? ए किती आहे? 2 काय झालं? कॅन्सल. देअरफोर बघा, ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू किती आलं? पाय स्क्वेअर आलं ना हे. सो ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू किती आलं? पाय स्क्वेअर. मग ओमेगा इज इक्वल टू किती येईल? देअरफोर ओमेगा इज इक्वल टू पाय येईल का? ओके, चला आता काढायचं काय आपल्याला? येस, वी हॅव टू फाइंड पिरियड. आपल्याकडे फॉर्म्युला असतो बघा, ओमेगा इज इक्वल टू 2 पाय बाय टी. देअरफोर टी इज इक्वल टू 2 पाय बाय ओमेगा. देअरफोर 2 पाय अपॉन ओमेगा किती? ओमेगा किती आलंय? पाय आलंय का? सो पाय काय झालं? कॅन्सल. ओके, सो देअरफोर टी इज इक्वल टू 2 सेकंड. आहे का ऑप्शनमध्ये 2 सेकंड? आहे. ऑप्शन नंबर बी. सो बी इज करेक्ट ऑप्शन.
लक्षात आलं का काय केलंय, एमॅक्स वरून आणि ए च्या व्हॅल्यू वरून ओमेगाची व्हॅल्यू काढली, ओमेगाच्या व्हॅल्यू वरून पिरियड काढला, पिरियड किती आला 2 सेकंड. राईट डाऊन, ओके चलो नेक्स्ट काय दिले, पुढचा क्वेश्चन काय बघा. इफ अ सिंपल पेंड्युलम ऑसिलेट्स विथ एन एम्प्लिट्यूड ऑफ 50 मिलीमीटर अँड टाइम पिरियड ऑफ 2 सेकंड्स देन मॅक्सिमम व्हेलॉसिटी इज. ओके ऑप्शन काय काय दिलेत आपल्याला, ऑप्शन नंबर ए आहे 0.10 मीटर पर सेकंड, बी आहे 0.157 मीटर पर सेकंड, सी आहे 0.25 मीटर पर सेकंड आणि डी आहे 0.5 मीटर पर सेकंड. ओके आता बघा काय क्वेश्चन दिला, एक सिंपल पेंडुलम दिलाय, सिंपल पेंडुलम ऑसिलेट करतोय विथ एम्प्लिट्यूड, सिंपल पेंडुलमची एम्प्लिट्यूड दिली, किती दिली एम्प्लिट्यूड, येस किती 50 मिलीमीटर दिले, बरोबर का 50 मिलीमीटर. सो 50 मिलीमीटर म्हणजे 50 × 10⁻³ मीटर ही एम्प्लिट्यूड आहे. उसके बाद में क्या दिया है, त्याच्यानंतर आपल्याला पिरियड दिलाय, टाइम पिरियड कॅपिटल टी इज इक्वल टू किती दिलाय बघा 2 सेकंड. ओके आणि काय फाइंड आउट करायला सांगितले, मॅक्सिमम व्हेलॉसिटी व्ही मॅक्स इज इक्वल टू किती, अरे सिंपल आहे ना, बहुत ही सिंपल आहे येतो. ओके काय फॉर्म्युला वापरणार, व्ही मॅक्स इज इक्वल टू ओमेगा ए, सिंपल पेंडुलम साठी ओमेगा ए, ओमेगाचा फॉर्म्युला 2π/T × a किती 50 × 10⁻³ मीटर. ओके मग आता बघा 2π/2 पिरियडची व्हॅल्यू 2, 50 × 10⁻³, 2 ला 2 काय झालं कॅन्सल, 3.14 × 5 × 10⁻², इथला 0 गेला इथं 10⁻². आलं ओके आता मल्टिप्लिकेशन करा, 14 × 5 = 70 नाही नाही 14 × 5 = 70 कोणतं, 4 × 5 = 20 अच्छा आले 2, 5 × 1 = 5, 5 × 2 = 7 5 × 3 = 15 15.70 × 10⁻²⁪ m/s. ओके 2 digit 10⁻²⁪ आहे का, 2 digit इकडे सरकवा, व्ही मॅक्स इज इक्वल टू काय बघा, 2 digit इकडे सरकवल्यानंतर 0.157 m/s आहे का ऑप्शन, ऑप्शन नंबर बी. सो बी इज करेक्ट ऑप्शन, एकदम सोपं गणित आहे, लिहून घ्या. पॉज बघा नेक्स्ट क्वेश्चन काय, द एम्प्लिट्यूड ऑफ सेकंड पेंडुलम इज रिड्यूस्ड बाय 20%, द परसेंटेज चेंज इन इट्स टाइम पिरियड इज. ऑप्शन नंबर ए 10%, बी 25%, सी 20% आणि डी 0%. ओके आता बघा क्वेश्चन काय आहे, माझ्याकडे एक सिंपल नाही सेकंड पेंडुलम आहे. ओके सेकंड पेंडुलम पेंडुलमची काय चेंज केली मी एम्प्लिट्यूड, किती पर्सेंटनी 20%नी, मग काय चेंज होईल त्याचा, त्याचा टाइम पिरियड कसा चेंज होईल. ओके तर पहिली गोष्ट, सेकंड पेंडुलम म्हणजे काय असतो, तर सेकंड पेंडुलम म्हणजे असा पेंडुलम, असा सिंपल पेंडुलम ज्याचा पिरियड किती आहे 2 सेकंड. म्हणजे मुळात सेकंड पेंडुलम हा बेसिकली कोण आहे, सिंपल पेंडुलम आहे. म्हणजे इथं जे काही फॉर्म्युला वापरायचा आहे तो कुणाचा वापरणार आपण, सिंपल पेंडुलमचा. मग आता सिंपल पेंडुलमच्या पिरियडशी रिलेटेड फॉर्म्युला काय आपल्याकडे, बरं बघा मग मुळात ॲम्प्लिट्यूड कितीनं चेंज झाली, 20% चेंज झाली. ओके चेंज झाली म्हणजे रिड्यूस केली, किती पर्सेंटनी 20%नी. सपोज पहिली 100% असेल आणि आता किती केली 20% केली, म्हणजे की 20%नी कमी केली, म्हणजे किती झाली ॲम्प्लिट्यूड ए टू इज इक्वल टू, पहिल्याच्या 80% झाली का, सो ए टू इज इक्वल टू 80% ऑफ ए वन, 20%नी कमी केली ना, म्हणजे 100 ची 20 ने कमी केली म्हणजे किती झाली 80. आता एम्प्लिट्यूड 20% कमी झाली तर पिरियड किती चेंज होईल हे डोकं मला लावायचंय. मग मी काय केलं, त्या पेंडुलमचे 4 लॉ शिकले किंवा लॉ बघितले. पहिला सांगतो लॉ ऑफ लेंथ, तर इथं लेंथ चेंज झाली का, नाही, त्यामुळे लॉ ऑफ लेंथ बघायची गरज नाही. दुसरा लॉ ऑफ ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, ॲम्प्लिट्यूड चेंज झाली बॉस, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा काही संबंध नाही. तिसरा लॉ ऑफ मास, ओके मास पणचा काही संबंध नाही. हा चौथा लॉ मात्र आहे, कुठला, लॉ ऑफ आयसोक्रोनस, लॉ ऑफ आयसोक्रोनस. काय सांगतो लॉ ऑफ आयसोक्रोनस, लॉ ऑफ आयसोक्रोनस असं सांगतो, द पिरियड ऑफ सिंपल पेंड्युलम टी इज
इंडिपेंडेंट ऑफ एम्पलीट्यूड, ये जो पीरियड है वो एम्पलीट्यूड पे डिपेंड करता नहीं है। म्हणजे एम्पलीट्यूड तुम्ही 20% कमी करा, 40% कमी करा, 200% वाढवा, पीरियड पे कोई फरक पडने वाला नहीं। कारण टी इज पीरियड इज इंडिपेंडेंट ऑफ एम्पलीट्यूड, सो युअर आंसर मस्ट बी 0% विषय क्लोज का, कारण काय? यस, व्हाट इज द रीजन? रीजन असा आहे, पीरियड ऑफ सिंपल पेंड्युलम और सेकंड्स पेंड्युलम व्हाट एवर इज इंडिपेंडेंट ऑफ एम्पलीट्यूड, त्यामुळे तुमची एम्पलीट्यूड जरी 20% कमी झाली तरी पीरियड मध्ये काही फरक पडणार नाही। विषय संपला, लिहून घ्या। ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा। अरे हे पुसायचं राहिलं। ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा काय आहे, काय क्वेश्चन नेक्स्ट ती तुम्हाला दिसेल तिथंच तुमच्या स्क्रीनवर। अ ब्लॉक रेस्टिंग ऑन हॉरिझॉन्टल सरफेस एक्झिक्यूट्स SHM इन हॉरिझॉन्टल प्लेन विथ एम्पलीट्यूड ए। द फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन फॉर विच द ब्लॉक जस्ट स्टार्ट्स टू स्लीप इज, टेक म्यू इज इक्वल टू, म्यू म्हणजे कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन आणि जी ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किंवा ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन। ऑप्शन नंबर ए 1/2π, ठीक आहे, ऑप्शन मी वाचत नाही, ऑप्शन तुम्हाला दिसते, शेवटी बघू उत्तर कुठल्या ऑप्शनला मॅच होते। ओके, काय सांगितलं तुम्हाला, असा एक ब्लॉक आहे किंवा असा एक सर्फेस आहे आणि या सर्फेसवर असा ब्लॉक ठेवला आहे आणि हा ब्लॉक काय करतोय, असा ऑसिलेट करतोय। बरं, ऑसिलेट करतोय ब्लॉक म्हटल्यानंतर त्या ब्लॉकमध्ये आणि त्या टेबलच्या सरफेसमध्ये काय होत असणार आहे, फ्रिक्शन। ओके, मग आता ब्लॉकला जर ऑसिलेट करायचं असेल तर ब्लॉकवर फोर्स अप्लाय करावा लागेल की नाही? सुरुवातीला ब्लॉकला डिस्प्लेस करण्यासाठी कुठला फोर्स अप्लाय करतो आपण? अप्लाइड फोर्स। ॲट द सेम टाइम ब्लॉकमध्ये रिस्टोरिंग फोर्स जनरेट होतो आणि तो रिस्टोरिंग फोर्स एफ, आपल्याला माहिती आहे रिस्टोरिंग फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू काय, एक्स। ओके, ठीक आहे, आपण काय करूया, मायनस साईन नको घ्यायला, नुसतंच मॅग्नेट्यूड घेऊया। सो एफ इज इक्वल टू की, एफ इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एक्स, म्हणजे एफ इज इक्वल टू के एक्स। आपण मॅग्नेट्यूड घेतली फक्त, डायरेक्शनचा विचार करत नाही आहे। ओके, आता बघा, समजा फॉर मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट, मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट होण्यासाठी, बघा एक्स डिस्प्लेसमेंटसाठी जर एफ फोर्स लागत असेल तर मॅक्सिमम डिस्प्लेसमेंटसाठी फोर्स सुद्धा मॅक्सिमम लागणार। मग मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट किती असेल, एक्स इज इक्वल टू मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट SHMची किती असते, अँप्लिट्यूड असते का? वी नो दॅट, आपल्याला डेफिनेशनच माहिती आहे अँप्लिट्यूडची, अँप्लिट्यूड इज नथिंग बट मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट। सो फॉर मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट एक्स इज इक्वल टू ए, एफच्या ऐवजी मी घेतला एफ मॅक्स इज इक्वल टू के इन टू ए, याला देऊया इक्वेशन नंबर फर्स्ट नाव। ओके, बट के इज इक्वल टू काय असतं, आठवते का कोणाला? के इज इक्वल टू, ॲक्च्युली असं असतं बघा, ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू, ओमेगा इज इक्वल टू अंडर रूट के बाय एम, ॲक्च्युली ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू के बाय एम असतं। ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू किती असतं, के बाय एम, देअरफोर के इज इक्वल टू किती येणार, यम ओमेगा स्क्वेअर येईल का, विच इज इक्वल टू यम इंटू 4π² इंटू एन स्क्वेअर। आपल्याला माहिती आहे ना ओमेगा इज इक्वल टू 2πn असतं, मग ओमेगा स्क्वेअर काय येणार, 4π² एन स्क्वेअर। ही के ची व्हॅल्यू आली, आता ही के ची व्हॅल्यू जर या इक्वेशनमध्ये ठेवली तर एफ मॅक्स इज इक्वल टू काय येईल बघा, एफ मॅक्स इज इक्वल टू काय येईल हे बघा, एफ मॅक्स इज इक्वल टू के च्या जागी ही टर्म ठेवा, यम इंटू 4π² एन स्क्वेअर। ओके, याला देऊया इक्वेशन नंबर सेकंडला। ओके, आता ब्लॉक स्लाइड होतोय, ब्लॉक जस्ट स्लाइड, प्रश्न काय विचारलाय तुम्हाला, द फ्रिक्वेन्सी फॉर विच द ब्लॉक जस्ट स्टार्ट टू स्लिप, म्हणजे ब्लॉकनं जस्ट स्लिप करायला सुरुवात केलेली आहे, जस्ट स्लाइड करायला सुरुवात केलेली आहे, हे कधी होतं, जेव्हा ब्लॉकवर जो काही फोर्स ऍक्ट होणार आहे, म्हणजे रिस्टोरिंग जो काही फोर्स, अप्लाइड फोर्स आहे तो आणि फ्रिक्शनल फोर्स इक्वल होतात। अप्लाइड फोर्स आणि फ्रिक्शनल फोर्स, आपल्याला माहिती आहे फ्रिक्शन मध्ये आपण बघितलंय एखाद्या बॉडीमध्ये बॉडी स्लाइड करायला सुरुवात कधी करते, जेव्हा बॉडीवर अप्लाय केलेला फ्रिक्शनल फोर्स, अप्लाइड फोर्स सॉरी आणि फ्रिक्शनल फोर्स इक्वल होत असतील तरच ब्लॉक काय करेल, स्लाइड करेल। बघा हे वरचं लिहून घ्या, व्हिडिओ पॉज करून वरचं लिहून घ्या। बघा, नाव टू ब्लॉक फॉर स्लाइडिंग ऑफ ब्लॉक,
ब्लॉकचं स्लाइडिंग होण्यासाठी जो काही अप्लाइड फोर्स आहे कुठला, एफ मॅक्स शुड बी इक्वल टू फ्रिक्शनल फोर्स. ब्लॉकला जस्ट स्लाइड करण्यासाठी त्याच्यावर ऍक्ट केलेला एफ मॅक्स जो आहे, जो की आपण अप्लाय करतोय ना, ओके, तो एफ मॅक्स कुणाला इक्वल पाहिजे, फ्रिक्शनल फोर्सला. देअर फोर बघा एफ मॅक्सची व्हॅल्यू किती आहे, यम इंटू 4π² काहीतरी राहिले, कुछ तो गडबड आहे दया, कुछ तो गडबड आहे. ए राहिलं, ए राहिलं, ए, हा ए राहिलं इक्वेशन मध्ये इथं. ओके, सो एफ इज इक्वल टू एम 4π² n² इंटू ए, सो एम इंटू 4π² इंटू एन स्क्वेअर इंटू ए इज इक्वल टू फ्रिक्शनल फोर्सचा फॉर्म्युला काय असतो, म्यू एम जी असतो का, मग एम एम काय झालं, कॅन्सल. आपल्याला व्हॅल्यू कोणाची काढायची आहे, एन ची, एन म्हणजे फ्रिक्वेन्सीची. फ्रिक्वेन्सी एका बाजूला ठेवा, बाकी सगळं दुसरीकडे घेऊन जावा. इक्वेशन कसं येईल बघा, हे खालचं पुसतो, लिहून घ्या व्हिडिओ पॉज करून. खालचं पुसल्यावर काय येणार बघा, असं येईल का, एन स्क्वेअर इज इक्वल टू एनच काढायचं ना, फ्रिक्वेन्सीच निकालली की ना आपने को, हा फ्रिक्वेन्सी एन इज इक्वल टू एन स्क्वेअर इज इक्वल टू सॉरी म्यू इंटू जी अपॉन 4π² इंटू ए, बरोबर का, असंच ना. एन स्क्वेअर इकडे ठेवलं, बाकी सगळं इकडे आणलं, इकडे उरलं म्यू इंटू जी अपॉन 4π² इंटू ए. देअर फोर एन इज इक्वल टू, एन इज इक्वल टू स्क्वेअर रूट काढा, 4π² स्क्वेअर रूट किती असणार, 2π, म्हणजे 1/2π बाजूला काढलं, उरलं काय, म्यू जी अपॉन ए हे स्क्वेअर रूटमध्ये. याला मॅच होणारा ऑप्शन कुठला आहे बघा, एन इज इक्वल टू 1/2π अंडर रूट म्यू जी अपॉन ए, ऑप्शन नंबर आय थिंक एच आहे. So your answer must be option number A, that will be correct answer. Lihun gya. Okay, baga next question ka hai. A particle executes simple harmonic motion of amplitude A at what distance from mean position its kinetic energy is equal to its potential energy. Ekdam sopa ganita hai. MHT CET 99 मध्ये विचारलेलं. ओके, तर पहिल्यांदा तुम्हाला काय दिलेलं आहे बघा, अँप्लिट्यूड दिलेली आहे आणि कंडिशन काय सांगितलेली आहे, ॲट व्हॉट द डिस्टन्स फ्रॉम मीन पोझिशन. ओके, म्हणजे आपल्याला डिस्प्लेसमेंट काढायची थोडक्यात मीन पोझिशनपासून. ओके, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी, मुळात कंडिशन काय दिली आहे आपल्याला, के ई इज इक्वल टू पी ई, और येच कंडिशन इस्तेमाल करके हम सॉल्व करेंगे इसको. ओके, बघा आपल्याला एक्स ची व्हॅल्यू काढायची, ऑप्शन दिलेले आहेत, बघूया आपला ऑप्शन कोणाला मॅच होतोय. सो इक्वेशन काय येणार बघा, 1/2 m² a² - x² इज इक्वल टू 1/2 m² x² कायनेटिक एनर्जीचं इक्वेशन मला माहिती आहे, पोटेन्शियल एनर्जी इक्वेशन माहिती आहे, 1/2 m² 1/2 m² कॅन्सल, उरलं काय, a² - x² इज इक्वल टू x² बरोबर का, -x² इकडे घेऊन या, मायनसचं काय होईल, प्लस, म्हणजे a² इज इक्वल टू 2x² अरे येईल का नाही, होय येणार. देअर फोर a इज इक्वल टू अंडर रूट 2x, देअर फोर एक्स इज इक्वल टू a/√2. a/√2 आता a/√2 therefore x is equal to a upon 1.414. root 2 ची व्हॅल्यू किती असते, 1.414. आणि जेव्हा तुम्ही हे सॉल्व कराल, जेव्हा हे कॅल्क्युलेशन कराल, तेव्हा असं लक्षात येईल की इट इज 0.78 अप्रॉक्सिमेटली. तुमच्याकडे लॉग टेबल आहे, लॉग टेबलमध्ये काम करा, 1.414चा रेसिप्रोकल बघा, 1.414चा रेसिप्रोकल बघितल्यानंतर अप्रॉक्सिमेटली 0.7 समथिंग अँसर येणार. ओके, ऑप्शनमध्ये आहे का बघा, ए 0.51, बी 0.61, सी 0.71, डी 0.81. ओके, मॅच कुठलं होतंय, दिस वन 0.7, कुणाला, सी ला. सो सी इज युअर करेक्ट आन्सर. संपला विषय. ओके, आताच आपण काय केलंय, एक 5-6 MCQ सोडवलेत, शिवाय आपण काय केलंय
बेसिक फॉर्म्युले रिवाइज केलेले आहेत. ओके, तर हे जे क्वेश्चन्स आहेत हे एकदम सिंपल लेवलचे सीईटी लेवलचे क्वेश्चन्स मी घेतलेत आत्ताच्या लेक्चरमध्ये. एखाद दुसरा प्रश्न थोडासा हायर लेवलचा होता, सोपे क्वेश्चन्स घेतलेत पहिल्या लेक्चरमध्ये. ओके, आता इथनं पुढचं जे काही सेशन असेल याच्यानंतरचं सेशन पुढचं, त्या पुढच्या सेशनमध्ये मी थोडेसे हायर लेवलचे म्हणजे नीटमध्ये असणारे किंवा जेईमध्ये असणारे किंवा सीईटीमध्ये असणारे थोडेसे हायर लेवलचे विचारले जाणारे प्रश्न ऑसिलेशनचे घेणार आहे. ओके, हे लेसन तुम्ही केअरफुली, हे सेशन मुळात केअरफुली बघा. याच्यामध्ये तुम्हाला कुठला डाऊट असेल, कुठला क्वेश्चन समजला नसेल, कुठलं सॉल्युशन समजलं नसेल तर मला विचारा. ओके, याच सेशनवर किंवा याच होणाऱ्या लेक्चर्स याच्यामध्ये सोडवल्या जाणाऱ्या न्यूमेरिकल्सवर आपली येणारी टेस्ट असेल. ओके, काही अडचण असेल कुणाला तर विचारा. भेटूया पुढच्या सेशनमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.